एक ब्रेकिंग बातमी आपल्या समोर येते आणि ती म्हणजे पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची आकडेवारी पाहिली तर कोरोनाची दुसरी लाट ही अधिक घातक असल्याचं समोर आलेलं आहे। पुणे शहरामध्ये दिवसाला 75 कोरोनाबाधितांचा मृत्यू होत असल्यामुळे स्मशानभूमी देखील आता फुल झालेली आहे। सतत वाढणाऱ्या मृतांच्या संख्येमुळे विद्युत दाहिन्यांवर प्रचंड ताण येतोय। मृतांच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी तब्बल 30 तास वेटिंग करावं लागतंय। एका मृतदेहाचे सर्व सोपस्कार पूर्ण व्हायला साधारणतः 1 तासापेक्षा जास्त वेळ लागत असल्यामुळे विद्युत दाहिनीसाठी मृतदेह वेटिंगवर राहत असल्याचं चित्र बघायला मिळतंय। त्यामुळे आता कोरोना मृतांवर स्मरणावरच अंत्यसंस्कार करण्याचा महापालिकेनं निर्णय घेतलेला आहे। ही आताची मोठी आणि ब्रेकिंग बातमी पुण्यातली, ती म्हणजे आता सरणावरच अंत्यसंस्कार करण्याचे निर्णय महापालिका घेतेय। कारण विद्युत दाहिनींमध्ये अंत्यसंस्कार करत असताना 1 तासाचा कालावधी लागतोय आणि मृतदेह वेटिंगवर थांबावे लागतात 30-30 तास। आपले प्रतिनिधी सागर आवाड आपल्या बरोबर आहेत। सागर, अत्यंत भयानक अशी परिस्थिती पुण्यामध्ये बघायला मिळते। नक्की सुहास सर, पुण्यात मृत्यूचा आकडा जो आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे आणि पुण्यातील सर्व नगर आणि उपनगरातील स्मशानभूम्या ज्या आहेत त्या फुल झालेल्या आहेत। अंत्यसंस्कार करण्यासाठी 8-8 तास 9-9 तास थांबावं लागत आहे। त्याचबरोबर विद्युत दाहिन्या फुल झाल्याने अनेकांना पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी करण्याचा मार्ग जो आहे तो महानगरपालिकेने आता स्वीकारलेला आहे। त्यामुळं मोठी अडचण जी आहे ती अंत्यविधी करताना निर्माण झालेली आहे। त्यामुळं पुण्यातील स्मशानभूमी विद्युत दाहिनी असेल किंवा स्मशानभूमी असेल यामध्ये वेटिंग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतीये। हे सर्व चित्र बघून अंगावरती काटा आणणारं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। अशी परिस्थिती जी आहे ती कोणावरती ओढू नये आणि येऊ नये, नक्कीच अशी परिस्थिती कोणावरही येऊ नये, अगदी अशी स्थिती आहे। सागर, आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद।